शारद सुंदर चंदेरी राती स्वप्नांच झुलत झुला, थंड या हवेत घेऊन कवेत साजण झुलव मला, साजणारे मोहनारे ऐकणारे तुझ्यास साठी रे तुझ्यास साठी सगळी सोयरे मी सांडी दे पाठी, तुझ्यास साठी रे तुझ्यास साठी सगळी सोयरे मी सांडी दे पाठी, निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना, तर काय व्हायचं लहानपणी आम्ही जेव्हा सगळे गाण्याच्या भेंड्या खेळायचो तेव्हा बरीचशी गाणी आम्हाला यायची नाहीत, म्हणजे पहिल्या दोन ओळी यायच्या आणि नंतरच्या विसरायला व्हायच्या. असं करत करत एके दिवशी असं वाटलं की एका गाण्यामध्ये दुसरं गाणं मिक्स करून बघूया का, जमतंय का आपल्याला. मला म्हणजे एक त्यापेक्षा ऐकू वाचू ना. अग दिल दीवाना बिन सजना के माने ना गई माने ना, अन ये पगला है समझाने से समझे ना भाई समझे ना, ग ग ग ग माझे भाई तू ग सखे भाई तू ग माझे उंच डोंगर कुठला सर केलेला आहे? तेलबेला म्हणून एक आहे, व्हॅली क्रॉसिंगचा ट्रेक आहे तो. बर बर बर. ते डोंगर ना असे सरळ आहेत. किती उंच असतील साधारण? त्याची उंची 1000 फूट अशी आहे उंची त्याची, आणि ते आम्ही रॉक क्लाइम्बिंग करावं लागते त्याला. आणि ट्रेकिंग आपल्याकडनं जे करून घेतात आपल्या हातावरती ते आपल्याला धरतात, दोन्ही हातावरती तुम्ही बिनधास पाय टाका की आपल्या तुम्ही पडणार नाही याची जबाबदारी आम्ही घेतो. तसं आम्ही डोंगर म्हणजे तो उतरलाय. कारण यांचं कार्य इतकं सुरू असतं, डोंगर दऱ्यांमध्ये जेव्हा एखादा अपघात होतो त्यावेळेला हेच ट्रेकर्स जातात आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतः इतक्या उंच दऱ्यांमध्ये उतरतात. खरंच असं कार्य करणाऱ्या तमाम ट्रेकर्सना झिंगाट परिवाराचा मनापासून नमस्कार.